कमिटीचे मी आभार मानतो की त्यांनी मला हा पुरस्कार दिला. आज ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या आसपासचा परिसर मी गेले अनेक वर्ष, माझ्या जन्मापासून मला हा जवळचा आहे. तीस जानेवारी 65 दिवशी भारतात दोन घटना घडल्या. एफआर म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये CDC 11 हा संगणक आयात केला गेला आणि त्याच दिवशी इथल्या एक जवळ लीला भागवत प्रसूतीगृहात माझा जन्म झाला. तेव्हापासून मी संगणकाला माझा मोठा भाऊ मानतो, कारण आमच्या दोघांचा जन्म एकाच दिवशी भारतात झाला. तेव्हापासून मी संगणक क्षेत्रात कार्यरत आहे. IT म्हणजे इन्कम टॅक्स हे पूर्वीचं समीकरण होतं. मी पुणे शहरातलं स्थित्यंतर गेली 5 दशकं बघितलेलं आहे. 70 इथलं पुणे हे वेगळं होतं. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की त्यावेळेला लकडी पूल म्हणजे पुण्याची वाघा बॉर्डर होती, कोथरूड म्हणजे पेरूच्या बागा. माझ्या एका आजीच्या मैत्रिणीच्या मुलाची बँक ऑफ महाराष्ट्र बाजीराव रोड मधनं बदली झाली कॅम्प भरला, तेव्हा घरात सुखी वातावरण होतं आणि प्रचंड मोठं संकट त्या कुटुंबावर आलं, कारण त्यावेळेला पुणेकरांची मनोवृत्ती वेगळी होती. नंतर 80च्या दशकात IT क्रांती झाली, 90च्या दशकात जागतिकीकरण झालं आणि पुणेकर हे सजग झाले, कॉम्प्युटर शिकले आणि हजारोंच्या संख्येने पुणेकर सर्व जगभर पसरले. आता जगात असं कुठलंही शहर नाही की जिथे तुम्हाला पुणेकर दिसणार नाही. काही दिवसापूर्वीच मी BMM या अधिवेशनाला अमेरिकेत गेलो होतो, असंच मला वाटतं, कारण शेकडोंच्या संख्येने पुणेकर तिथे होते. त्यांनी पारंपरिक वेश परिधान केलेले होते आणि तिथं सर्वत्र फक्त पुणेरी वातावरण. या सर्व पुणेकरांना मी तिथं गेल्यावर विचारलं की तुम्हाला पुण्याच्या कुठल्या गोष्टीची कायम आठवण येते, आणि त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की त्यांना पुण्याचा गणेशोत्सव ते मिस करतात. आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिलं त्यासाठी सुरेशभाई इथं आहेत, त्याचबरोबर त्यांचे सहकारी अभय छाचेट, रमेश भागवे, सतीश देसाई, मोहन टिल्लू, या सर्वांचं मी काम जवळून बघितलेलं आहे. मी सर्वप्रथम या फेस्टिवलला 30 वर्षापूर्वी आलो आणि मी आलो त्या वृंदा वल्लाड इथं बसलेले आहेत, तुम्ही उभं राहा वृंदाजी, त्या डॉक्टर बेगच्या CIO होत्या आणि त्यांनी मला पहिलं इन्व्हाइट दिलं तेव्हा मी 30 वर्षापूर्वी इथं आलो. आणि त्यावेळेला मी 40व्या रांगेत बसलो होतो आणि मला 40व्या रांगेत स्टेजवर यायला 30 वर्ष झाली, पण ठीक आहे, आज अवॉर्ड मिळाला त्याचं अतिशय कौतुक आहे. आता मला पुणे फेस्टिवल कमिटीला विनंती करायची आहे की त्यांनी अत्याधुनिक IT तंत्रज्ञान वापरावं, मेटावर्स ऑडिओ व्हिज्युअल AR VR गॉगल्सचा अंगीकार करावा, म्हणजे जे पुण्याच्या बाहेर पुणेकर आहेत त्यांना AR VR गॉगल घालून 3-4 डायमेन्शनल पुणे फेस्टिवल बघता येईल. त्यांना फक्त एकच गोष्ट करता येणार नाही, ती म्हणजे मोदक खाता येणार नाही, कारण मोदक डाउनलोड करायची सोय अजून झालेली नाही. आगामी वर्षात काय होईल मला माहिती नाही, पण बाकी सगळं त्यांना हे व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून बघता येईल. या पुणे फेस्टिवल कमिटीमध्ये एक नवीन नाव गेले 3 वर्ष मी ऍड झालेलं बघतोय आणि ते म्हणजे कोहिनूर कृष्णकुमार गोयलजी. कृष्णकुमार गोयलजींबद्दल मी एक तुम्हाला सिक्रेट सांगतो, त्यांना पण ते माहिती आहे की नाही मला माहिती नाही. कृष्णकुमार गोयलजी हा नेपोलियन बोनापार्टचा पुनर्जन्म आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना, कारण त्यांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही आणि हे त्यांना मी कायम नेपोलियन म्हणतो. कृष्णकुमार गोयलजी आपके लिए भी 4 लाईने बनती है, हर हसी खुशी मांगे आपसे, हर हसी खुशी मांगे आपसे, हर फूल खुशबू मांगे आपसे, हर फूल खुशबू मांगे आपसे. इतनी रोशनी हो आपकी जिंदगी में, इतनी रोशनी हो आपकी जिंदगी में कि MSME वाले कनेक्शन मांगे आपसे. धन्यवाद सर.